आजकाल आपल्याला माझा गुडघा दुखतोय हा आजार अगदी म्हणजे हा सिम्पटम अगदी कॉमन झालाय. डॉक्टर, माझा गुडघा खूप दुखायला लागला. अगदी लहान वयापासून ते अगदी म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्या एजेसमध्ये आम्हाला पेशंट बघायला मिळतात. तर गुडघ्याचा आजार का होतो, ते का दुखतात, त्याची कारण मीमांसा काय, त्याला ट्रीटमेंट काय, त्याला आपण इन्व्हेस्टिगेशन काय करतो, हे आपण आज जरा समजून घेऊया. नमस्कार, मी डॉक्टर उमेश नागरे, कन्सल्टंट जॉईंट रिप्लेसमेंट अँड ऑर्थोपेडिक सर्जन, विश्वराज सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल इथे मी कार्यरत आहे. तर गुडघ्याचा आजार का होतो, एक साधी गोष्ट आहे की लहान वयापासून म्हाताऱ्यांपर्यंत मी जर पडलो, मला त्रास होतो, गुडघ्याला मार लागतो आणि तो दुखायला लागतो. दुसरी गोष्ट, वयानुसार होणारा आर्थरायटिस, ज्याच्यामध्ये मला गुडघ्याला आर्थरायटिस होतो, किंवा गुडघ्यामध्ये इन्फेक्शन होतं, किंवा मला जन्मतः काही डिफेक्ट असतात ज्याच्यामध्ये माझी गुडघ्याची वाढ होत असताना मला त्याचा त्रास सुरू होतो. तर यामुळे गुडघ्याचे असे एक साधारण आपण आजार आपण डिवाइड करू. त्रास काय होतो, म्हणजे सिम्पटम्स काय असतात पेशंटला, गुडघ्याला सूज येणे, चालताना गुडघा दुखणे, नंतर गुडघ्याला सूज येऊन कधी कधी गुडघा लाल होतो, गरम लागतो, म्हणजे हात लावल्यानंतर गुडघा असा एकदम वॉर्म किंवा गरम लागतो, आणि कधी कधी पेशंटला चालताना गुडघा लपकतो, किंवा मग डॉक्टर, माझा गुडघा लॉक होतो, म्हणजे सर्टन मुवमेंटला जाऊन तो लॉक होतो, पेशंटला गुडघा सरळ पण करता येत नाही आणि वाकवता पण येत नाही, ज्याच्यामध्ये आपण ज्याला मेनिस्कल टियर म्हणतो. तर आपण याचे कारण आता बघूया. पहिलं जे कारण तुम्हाला सांगितलं म्हणजे आर्थरायटिस. आर्थरायटिस कसा होतो, एक वयानुसार होणारा ऑस्टिओआर्थरायटिस, तो सगळ्यांना होतो, की गुडघ्याचा त्रास सुरू होतो, चालताना त्रास सुरू होतो, करकर आवाज येतो, गुडघ्याची वाटी दुखायला लागते, आणि पेशंटला कधी कधी झोपेमध्ये सुद्धा कूस बदलताना त्रास सुरू होतो. डेली त्याच्या ॲक्टिव्हिटी ज्या असतात, म्हणजे मांडी घालून बसणं, उभं राहणं, या ॲक्टिव्हिटी त्यांना त्रास देऊ लागतात. नंतर त्यांना खाली वाकून शूलेस बांधता येत नाही, त्यांना त्रास सुरू होतो. दुसरा आजार म्हणजे रुमेटॉइड आर्थरायटिस, म्हणजे संधिवात. जो पेशंटला जन्मता असतो, संधिवातामुळे पेशंटचा कार्टिलेज खराब होतं, आर्थरायटिस डेव्हलप होतो, पेशंटला त्रास होतो. तिसरं म्हणजे सेप्टिक आर्थरायटिस, ज्यामध्ये पेशंटला कधी शरीरामध्ये कुठे जर काही इन्फेक्शन असेल, तर ते इन्फेक्शन नी जॉईंटमध्ये जाऊन त्या पेशंटला त्या विषाणूंमुळे तिथे संधिवात सुरू होतो, किंवा त्या पेशंटला त्रास होतो आणि त्यांचा गुडघा दुखायला लागतो. दुसरं कारण म्हणजे इंजुरी, ज्याच्यामध्ये पेशंटला फ्रॅक्चर होऊ शकतं, डिसलोकेशन होऊ शकतं, किंवा पेशंटला लूज बॉडी असू शकतात, म्हणजे हाड सेपरेट होऊन ते गुडघ्यामध्ये फिरत असतं. ते लूज बॉडी जेव्हा सांध्यामध्ये येते, तेव्हा पेशंटला एक्सक्रुशिएटिंग पेन होते. फुटबॉलर जे असतात किंवा कॉन्टॅक्ट स्पोर्ट खेळणारे जे प्लेयर असतात, त्यांच्यामध्ये आपल्याला लिगामेंट इंजुरी सापडतात, म्हणजे मोस्ट कॉमन अँटेरो क्रुशिएट लिगामेंट इंजुरी, किंवा पोस्टेरो क्रुशिएट लिगामेंट इंजुरी, किंवा मधली कुरच्या जी असते, चकती म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये, ती चकती फाटते कधी कधी. ती चकती फाटल्यामुळे सुद्धा पेशंटला त्रास सुरू होतो आणि पेशंटला तो दुखाव गुडघ्याला जाणवायला लागतो. ऑब्व्हियसली त्यांच्या सर्टन ॲक्टिव्हिटी ज्या असतात त्या थांबतात, त्यांना इन्स्टॅबिलिटी, म्हणजे त्यांना चालताना अगदी पाय गळून पडतो की काय, किंवा जिने उतरताना खाली पडतो की काय असं वाटायला लागतं, त्याला आपण पुढे पेशंटचे काही तपासण्या करून पेशंटला आपण ट्रीटमेंट चालू करतो. काही काही पेशंटमध्ये डिसलोकेशन, जसं मी तुम्हाला सांगितलं, सापडतं, म्हणजे वाटी सरकणे, खेळताना एकदम माझी वाटी सरकली, तर त्या पेशंटमध्ये आपण एकदा सरकली असेल तर आपण ते रिड्यूस करून पेशंटला सांगतो की घ्या, तुम्ही काळजी घ्या, मांडीचे व्यायाम चालू करा, गुडघ्याचे व्यायाम चालू करा, त्यांना पेशंटला त्रास होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आयटी बँड सिंड्रोम, म्हणजे इरिटेबल बँड. साईडचा जो मांडीचा स्नायू जो असतो, तो अगदी खुब्यापासून चालू होतो आणि तो खाली मांडीला क्रॉस करून, म्हणजे गुडघ्याला क्रॉस करून खाली पायावर संपतो, तो त्याला आपण आयलेटिबल बँड असं म्हणतो. तो जर खूप टाईट असेल तर तो मसल तो किंवा तो बँड सारखा गुडघ्याला घासून घासून गुडघ्याला त्रास सुरू होतो आणि पेशंटला सर्टन मूवमेंट करणं, म्हणजे त्यांना चालणं, फिरणं, उठणं, बसणं, ह्या दैनंदिन ॲक्टिव्हिटी त्यांना त्रास सुरू होतो. आता याचं रिस्क फॅक्टर काय आपण ते बघूया, म्हणजे मार लागणं ते आपण अवॉइड करू शकत नाही, समजा मी पडलो, पण सर्टन गोष्टी ज्या आहेत ज्या आपण कंट्रोल करू शकतो, म्हणजे रेग्युलर व्यायाम करणं, आपला वेट कंट्रोलमध्ये ठेवणं, एक्सेसिव ओबेसिटी किंवा एक्सेसिव वेट, म्हणजे शरीरावर भार जर जास्त असेल, म्हणजे आपलं वजन जर जास्त असेल, त्यामुळं ऑब्व्हियसली आपल्या सांध्यांमध्ये जास्त प्रेशर पडतं आणि मेनली आपले गुडघे जास्त खराब होतात, त्यामुळे आपलं वेट कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे. दारू पिणं सोडलं पाहिजे,
तुम्ही स्मोकिंग करत असाल ते सोडलं पाहिजे. कुठल्या कारणासाठी तुम्हाला स्टिरॉइड दिलेला असेल तर त्याचं तुम्ही ते लवकर बंद केलं पाहिजे. किंवा आजकाल बरेचसे प्लेयर्स किंवा बरेचसे लोक जिमनॅशियममध्ये जाताना ते सप्लिमेंट घेतात, बऱ्याचशा सप्लिमेंटमध्ये स्टिरॉइड हे असतं, तर ते घेणं योग्य नाही. कारण त्याचे तुम्हाला आत्ता तुम्हाला त्याचे इफेक्ट चांगले दिसतात पण लॉंग टर्ममध्ये त्याचे इफेक्ट चांगले नाहीत. त्यामुळे सांधे खराब होणं, गुडघा खराब होणं, कुबा खराब होणं या गोष्टी अगदी कॉमन आहेत. तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःला अगदी योग्य ट्रेनिंग देणं. जेव्हा मी व्यायाम करतो त्यावेळेस मी रनिंग करत असताना मी पळतो कसा, किंवा मी बसत असताना मी बसतो कसा, किंवा मी वेट्स करत असताना जिममध्ये मी वेट्स कसे करतो ते तुम्ही व्यवस्थित बघितलं पाहिजे. अगदी आयडियल तुम्ही व्यायाम कुठला विचाराल तर स्विमिंग. स्विमिंग जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही शिका, पण स्विमिंगमध्ये तुमचे खुब्याचे आणि गुडघ्याचे मसल अगदी व्यवस्थित ट्रेन होतात आणि त्यामुळे या आजाराला प्रिव्हेंट करणं अगदी सोपं जातं. थोडंसं आपण आता डायग्नोसिसकडे वळूया की हां, पेशंट हे सगळे सिमटम घेऊन माझ्याकडे आला, त्यानंतर मग मी ठरवतो की बाबा कुठले यांना तपासण्या करून घ्यायच्या. अगदी बेसिक तपासणी म्हणजे एक्सरे आपण करून घेतो सांध्याचा म्हणजे गुडघ्याचा, आणि आपण पेशंटचे ब्लड रिपोर्ट्स करून घेतो, अगदी रिक्वायर्ड ब्लड रिपोर्ट. समजा त्यांना रुमेटॉइड आर्थरायटिस असेल तर आर ए फॅक्टर करून घेतो. समजा पेशंटला गाऊट आम्हाला शंका असेल तर आपण पेशंटचं युरिक ॲसिड करून घेतो. आणि समजा आम्हाला वाटत असेल की पेशंटला मेनिस्कल टियर आहे किंवा पेशंटला कॅन्सरस काही ग्रोथ आहे की जे कॅन्सरचे मेटास्टॅसिस त्यांना नीमध्ये झालेलं आहे, किंवा गुडघ्याचाच त्यांना कॅन्सर आहे, अगदी प्रायमरी कॅन्सर आपण ज्याला म्हणतो गुडघ्याचाच कॅन्सर आहे, त्या पेशंटमध्ये आपण सी टी स्कॅन करतो, एम आर आय स्कॅन करून घेतो, किंवा अल्ट्रासाऊंडसुद्धा करतो की बेकर सिस्ट म्हणजे गुडघ्याच्या पाठीमागं एक पाऊच असतो जो सगळ्यामध्ये असतो, पण तुम्हाला गुडघ्याला मार लागल्यानंतर किंवा गुडघ्याला स्वेलिंग आल्यानंतर त्या पाऊच तो भरतो आणि त्याला आपण बेकर सिस्ट असं म्हणतो. तर ते वारंवार पेशंटला व्हायला लागलं तर पेशंटला लवणीमध्ये म्हणजे पायाच्या लवणीमध्ये पेशंटला त्रास सुरू होतो आणि त्यात दुखाव निर्माण होतो. तर हे डायग्नोसिस केल्यानंतर आपण पेशंटला योग्य ती ट्रीटमेंट चालू करतो. अगदी बेसिक ट्रीटमेंट म्हणजे काय, पेशंटला आपण पेन किलर्स देतो. जर त्यांना इन्स्टॅबिलिटी असेल पेशंटला तर आपण त्यांना सपोर्ट म्हणजे नी सपोर्ट आपण पेशंटला देतो, ज्याला आपण स्प्लिंट म्हणतो. आणि जर आपल्याला बाकीच्या तपासण्यांमध्ये आपल्याला जाणवलं की पेशंटला त्रास दुसरीकडे आहे तर आपण त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेट करून तो त्राससुद्धा आपण कमी करण्याचा प्रयत्न करतो. ॲनालजेसिक तुम्हाला मी सांगितलं जसं पेन किलर आपण पेशंटला देतो, याचबरोबर आपल्याला पेशंटला फिजिओथेरपी म्हणजे स्विमिंग, सायकलिंग, मांडीचे स्नायू बळकट करण्यासाठी एक ठराविक प्रकारचे व्यायाम जे असतात ते आपण फिजिओथेरपिस्ट डिपार्टमेंटला पेशंटला पाठवून ते व्यायाम चालू करतो. आणि पेशंटचा आपण एक रेग्युलर फॉलोअप ठेवतो की 4 weeks नंतर, 6 weeks नंतर आपण पेशंटचा फॉलोअप ठेवतो. बऱ्याचशा पेशंटमध्ये या आजाराचं निदान व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे पेशंटला व्यायाम देऊन बरेचसे आजार बरे करता येतात. काही आजारामध्ये आपल्याला ॲडव्हान्स ट्रीटमेंट म्हणजे आर्थ्रोस्कोपी करावी लागते जिथे लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन करता येतं, किंवा जर पेशंटचा आजार खूपच ॲडव्हान्स असेल वयानुसार होणारा ऑस्टिओआर्थरायटिस त्या पेशंटला आपण रिप्लेसमेंट करण्यासाठी म्हणजे सांधारोपण करण्याची आपण सल्ला देतो. पण त्या त्या योग आजारानुसार आणि त्या त्या डायग्नोसिसनुसार आपण पेशंटला ट्रीटमेंट सजेस्ट करतो किंवा ॲडवाईस करतो. हे सगळे व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला काही शंका असतील तर कमेंट्समध्ये जरूर आम्हाला कळवा, आम्ही त्या शंका निरसन करण्याचा जरूर प्रयत्न करू. थँक्यू.